la madre. नदी नाल्यावर बेकायदेशीर भराव करून पाणीवाहक नाले अडविल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आणि शेकडो घरात पाणी घुसल्याचा प्रकार वसई पूर्वेकडील कामन चिंचोटी परिसरात घडला आहे. त्यामुळे गरीब नागरिकांचे हाल झाले असल्याचे पाहावयास मिळाले. 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात पूर परिस्थिती ओढवली. कामन, कोल्ली, चिंचोटी, पाळणापाडा, सागपाडा, देवडळ या भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांची पुस्तके, कपडे, अन्य धान्य वाहून गेले आहेत. पुराच्या तडाख्यात रस्तेही वाहून गेले आहेत. भात शेतीही खाली पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने हा पाणी थेट घरात गेला. याबाबत कामनगावचे माजी सरपंच ॲडव्होकेट दिनेश म्हात्रे यांनी पूरबाधित नागरिकांच्या घरी जाऊन पाहणी केली. कामन परिसरातील नैसर्गिक नाळे, नदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मातीभराव करून बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. परिणामी हे पाणी नागरिकांच्या घरात जात आहे. म्हणूनच अशी बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ॲडव्होकेट दिनेश म्हात्रे यांनी वसई तहसीलदार यांच्याकडे केली आहे. देखिए